नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे डब्ल्यू टी पाठी डब्ल्यू टी येण्याचं सत्र अजून चालू आहे आणि पाकिस्तानमार्गे खास करून राजस्थान आणि गुजरातच्या दिशेने एक डब्ल्यू डी प्रभावी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मध्य भारतावर आणि खास करून महाराष्ट्रावर पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे शिवाय आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान जोरदार ढगाळ परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपल्याला हिंगोली अकोला अमरावती थोड्याफार प्रमाणामध्ये भंडारा आणि नाशिक जिल्ह्याच्या काही उत्तरेकडील भागात ढगाळ परिस्थिती दिसते आहे आणि दररोज दुपारनंतर ही ढगाळ परिस्थिती आता वाढू लागली आहे बऱ्याच भागामध्ये आता शेतकऱ्यांना ढगाळ परिस्थिती दिसू लागली आहे आपल्या शेतकरी बांधवांना माहिती आहे की आपण तीन मॉडेलच्या आधारे हवामान अंदाज सांगत असतो आणि तो जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के बरोबर ठरतो आहे आपण बघतो गुजरातच्या दिशेने उद्या ही ढगाळ परिस्थिती हळूहळू मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या दिशेने सरकणार आहे महाराष्ट्राच्या खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये पाच तारखेला ही ढगाळ प्रसिद्धी होण्यास सुरुवात होईल ही ढगाळ प्रसिद्धीचा प्रभाव हा पश्चिमी विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात सहा तारखेला अधिक वाढेल सात तारखेला मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि पश्चिम विदर्भात याचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे जोरदार पावसाचं वातावरण आपण बघतो मध्य महाराष्ट्र म्हणजे खास करून नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आपल्या गव्हाची काढणी जर गहू काढायला आले असतील तर काढा कवळे काढू नका शिवाय हरभरेही काढण्यास आले असतील तरच आपल्याला काढायचे आहेत उभ्या पिकांना फारसा त्रास या पावसाचा होत नसतो परंतु काढणीस आलेले पिकं मात्र यामुळे नुकसान होणार आहे आठ नऊ तारखेला देखील हे पावसाचं वातावरण असणार आहे दहा तारखेला देखील हलकी ढगाळ परिस्थिती छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरच्या उत्तरेला राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहणार आहे कारण काढणीस आलेल्या पिकाचा धोकादायक ठरण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलच्या मॅक्झिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये चार तारखेनंतर जोरदार उष्णतामान वाढणार आहे पावसाबरोबरच उष्णतामानही मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात वाढत आहे आपण वाऱ्यांची स्थिती बघूयात सुरुवातीला आपण बघतो आहोत की बंगालच्या उपसागरामध्ये दाब असल्यामुळे दक्षिणी वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळप्रस्ती निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे कुलमुळ आहेत पाच तारखेनंतर पावसा संनुकुलाशा प्रकारचे ढग गुजरात मार्गे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचे उत्तरेकडील भाग आणि पश्चिम विदर्भामध्ये जे जिल्हे येतात या सर्व जिल्ह्यांवर याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे त्यामुळे फार मोठ्या पावसाचं वातावरण किंवा वादळी पावसाचं वातावरण सध्या नाही आपण बघतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज देखील दुपारनंतर ढगाळ परिस्थिती होणार आहे चार तारखेलाही बघतो दुपारनंतर आपल्याला हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती दक्षिणी वाऱ्यांचा आणि उत्तरी वाऱ्यांचा प्रभाव एकत्रित निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात निर्माण होताना दिसते आहे मात्र ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्याचे अनेक स्क्रीनशॉट आपल्याला शेतकऱ्यांनी पाठवले आहेत आपण बघतो पाच तारखेला दुपारनंतर मध्य प्रदेशवर खास करून सुरुवातीला पावसाची परिस्थिती निर्माण होईल आणि ही जळगाव धुळे नंदुरबार किंवा अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यांच्या उत्तरेला या परिस्थितीचा प्रभाव जाणवायला सुरुवात होईल आपण बघतो सहा तारखेपासून ही ढगाळ परिस्थिती अधिक वाढण्याची शक्यता हे मॉडेल दाखवत आहेत प्रत्यक्ष पावसाची परिस्थितीच आपल्याला सहा तारखेला दिसते आहे यामध्ये अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी ढगाळ परिस्थिती त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहमदनगर वासिम हिंगोली नांदेड त्याचबरोबर नाशिकच्या काही पूर्वेकडील भागामध्ये या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव जाणवणारे नंदुरबार धुळे जळगावमध्ये सुद्धा याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे नाशिकच्या उत्तरेला आपण पावसाची परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज व्यक्त केलेलाच आहे आपण बघतो जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा आणि वासिम हिंगोली आता खास करून आज मात्र आपल्याला वासिम हिंगोलीमध्ये याचा प्रभाव जास्त राहण्याची शक्यता दिसते आहे आपण बघतो यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हे पावसा जातून राहणार आहे बीड जिल्ह्याच्याही काही भागात किंवा नगर जिल्ह्याच्याही काही भागामध्ये उतरून राहणार आहे सात तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती मुंबई आणि ठाणे परिसरातसुद्धा होण्याची शक्यता आहे खास करून आता आपण सध्या जी छायाचित्र बघतो आहे म्हणजे पुण्याचा आणि साताऱ्याचा काही भाग त्याचबरोबर लातूर धाराशिव आणि नांदेड याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस तरुण तयार होण्याची शक्यता आहे म्हणजे बारामती इंदापूर करमाळा दौंड बार्शी पेट लातूर केज परळी आणि अहमदपूर या भागात आपल्याला आज ही परिस्थिती दिसते आहे वातावरणात सारखा बदल होतो आहे या ठिकाणी पाऊस होईलच असं नाही कारण वातावरणाची ना सारखी जागा दा बदलली जाते आहे आपण बघतो ते वातावरण वाढत चाललेलं आहे पुणे सातारा बीड बीडच्या सुद्धा आज पावसाचं वातावरण दाखवण्यात येत आहे नांदेड परभणी बासी हिंगोली अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आहे आणि मेघगर्जनेसह हलक्या गारपिटीचा पाऊससुद्धा काही विभागात होऊ शकतो म्हणजे पावसाचं वातावरण नऊ तारखेला संपेल असं वाटत असताना आज मात्र मराठवाडा विदर्भ पश्चिम उत्तर महाराष्ट्र या भागात पुन्हा पावसाचं वातावरण तयार होताना दिसतं आहे म्हणजे आपल्याला इथून पुढे पावसाळी वातावरण तयार झाल्याचं जाणवत आहे फक्तो त्या दोन तीन मॉडेलमध्ये आपल्याला पावसाची परिस्थिती दिसते आहे ही तुरळक स्वरूपाची असेल काही ठिकाणी ती थोडी थी? मध्यम स्वरूपाची असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे आपणच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळराजा